नमस्कार, मी गंगाधर कदम। किनवट न्यूज मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। आपण पाहतात किनवट परिसरातील बातमी। किनवट येथे बीए कार्यालयात निरोप समारंभ संपन्न। गट शिक्षणाधिकारी माननीय सुभाष पवने यांची बदली निमित्त निरोप समारंभ संपन्न। दिनांक 25 ऑगस्ट 2020 रोजी गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने यांची बदली मंगळूरपीर जिल्हा वाशिम येथे झाल्याने त्यानिमित्त निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाचे अध्यक्ष गट विकास अधिकारी सुभाष धनवे हे होते आणि प्रमुख अतिथी म्हणून निवृत्त गट शिक्षणाधिकारी अरुण कुमार वतनी वकील, शिक्षण विस्ताराधिकारी सुदर्शन मेसराम, सूर्यकांत बादशे, संजय कराड, नाना पांचाळ हे होते। शिक्षण विभाग आयोजित कार्यक्रम सुरेश सर यांनी अशी पाखरी येती हे निरोप गीत गायले। अध्यक्षीय समारोपात गट विकास अधिकारी धनवे यांनी आपल्या मनोगतात बीए सुभाष पवने यांच्याबद्दल बोलताना म्हणाले की अत्यंत हालकीच्या परिस्थितीत शिक्षण घेतले म्हणून सर्वसामान्यांसाठी सदैव तत्परतेने सातत्याने पूर्ण कामे केली। निवडणुका आणि कोरोना काळात शिक्षकांना सोबत घेऊन त्यांनी मोलाचे कार्य केले। नूतन गट शिक्षणाधिकारी अनिल कुमार महामुने यांचे याप्रसंगी स्वागत करण्यात आले। नूतन गट शिक्षणाधिकारी अनिल कुमार महामुने यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त करताना म्हणाले की भविष्यात तालुक्यातून 100 IAS घडविण्याची पायाभरणी म्हणून स्पर्धा परीक्षेची पूर्ण तयारी असलेली स्कॉलरशिप परीक्षा वर्ग नेटाने राबविण्यात येतील। सबका साथ छात्रों का विकास हे नवे उद्गार काढण्यात आले। या कार्यक्रमात गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने व पुष्पा पवने यांना गट विकास अधिकारी सुभाष धनवे यांच्या हस्ते वस्त्र भेट वस्तू व ग्रंथ भेट देण्यात आले आणि त्यानंतर लक्ष्मण आढाव, दिगंबर शेंगेपलू, संजय कांबळे, बाबूराव इबितवार, शेख युनुस एकाळे, इब्दाचे एकताचे तालुका अध्यक्ष प्रमोद कांबळे, केशव पिल्लेवाड, सीताराम राचटवार, राम भुसमवार, नीलावती गरुड, श्रीमती देगावे, गिरीधर नेताम, प्रकाश मुंडे, राजेश्वर जोशी, रमेश खुपसे, बाळासाहेब गुंड या सर्वांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन निरोप दिला। कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी सर्व केंद्रप्रमुख गटसाधन केंद्राचे सर्व विषयतज्ञ उषा राठोड, त्रिगुणा कांगणे, बाळू कवडे या सर्वांनी परिश्रम घेतले। या आयोजित कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख संघटनेचे तालुका अध्यक्ष रवींद्र जाधव यांनी केले आणि उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले। प्रभारी शिक्षण विस्तार अधिकारी शिवाजी खोडे यांनी आभार मानले। ठळक घडामोडीसाठी पाहत राहा किनवट न्यूज। लाईक करा, सबस्क्राईब करा।